शतकांचा राजा विराट कोहली। विराट कोहली क्रिकेट जगातला एक आक्रमक खेळाडू। नुकतीच या खेळाडूनं शतकांची 50 पार केले। कोहली नैसर्गिकरित्या मजबूत व तांत्रिक कौशल्यासह एक आक्रमक फलंदाज। अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावर आहेत। आज हा भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे। कोहलीचा अनेक वेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेलाय। ESPN जगातील सर्वात जास्त विख्यात अटलांटिसच्या 2016 यादीत कोहलीचं नाव हे 8 क्रमांकावर आहे। कोहली विराट कोहली पहिल्यांदा ऑक्टोबर 2002 पार पडलेल्या पॉली उमरीगर ट्रॉफी स्पर्धेत खेळला। 15 दिल्लीच्या संघातून खेळला गेला। त्यानंतर कोहली जुलै 2006 इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या 19 खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवडला गेला। 19 संघात त्यानं पाकिस्तानशी खेळला। एप्रिल 2007 या खेळाडूनं T20 पदार्पण केलं। भारतीय प्रशिक्षक डाव व्हॉटमोर म्हणतात की कोहली हा एक भक्कम शरीरयष्टी असलेला खेळाडू आहे। तो त्याची शारीरिक क्षमता त्याच्या खेळात वापरतो, त्याला कौशल्याची जोड देतो। प्रभावी फलंदाजबद्दल कोहली म्हणतो की धावांचा पाठलाग करताना ती एकंदरीत परिस्थिती असते ती मला आवडते। केव्हा एकेरी धाव घ्यायची आणि केव्हा चौकार षटकार मारायचा याबाबत मला स्वतःची परीक्षा घेण्याचं आव्हान आवडतं। फलंदाजी करण्याच्या एकसारख्या शैलीमुळे कोहलीची तुलना नेहमी तेंडुलकरांबरोबर होते। कधी कधी त्याला तेंडुलकरांचा वारसदार असेही म्हटलं जातं। अनेक माजी क्रिकेटपटू त्याच्याकडून तेंडुलकरांचे विक्रम मोडायचीही अपेक्षा करतात। क्रिकेट विश्वाचा नवा राजा असं ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डोन जोन्स कोहलीला म्हणतात। विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2016 36 झळकावले। आज या आक्रमक खेळाडूनं शतकांची 50 गाठले। विराट कोहलीनं आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडीत काढले, अनेक पुरस्कारही पटकावले। शतकांशी 50 गाठलेला हा विराट कोहली हा महान फलंदाज आजही इंडियन क्रिकेट टीमसाठी खेळतोय। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागा।